टोमॅटोच्या किमती गगनाला भिडत आहेत. किरकोळ भावाने टोमॅटो 150 रुपये ते 200 रुपयांनी विकला जात असल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो जवळपास हद्दपार झालाय. काही जणांनी याचा वापर कमी केलाय, परंतु एकंदरीतच टोमॅटोला सोन्याचा भाव प्राप्त झालाय असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान टोमॅटोच्या किमती वाढत असल्याने चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोसाठी सुरक्षा वाढविण्यात आली आहे, तर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कर्नाटकातील बंगळुरू टोमॅटोने भरलेली गाडी चोरण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यास अटक केली असून ही घटना बंगळुरूतील MPSC बाजार पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरियूर येथील एक शेतकरी शनिवारी मध्यरात्री लाखो रुपयांचे टोमॅटो घेऊन कोलार बाजारात जात होते. बाजारात जात असताना शेतकऱ्याची बोलेरो गाडी एका कारला धडकली. या धडकेत कारची काच तुटली, त्यामुळे शेतकरी आणि कार चालक यांच्यात तुफान हाणामारी झाली. कार चालकाने शेतकऱ्यांकडे नुकसानीपोटी 10,000 रुपये मागितले. कार चालकाने जबरदस्तीने शेतकऱ्याला गाडी बाहेर येण्यास सांगितले, तेवढ्यात कार चालक टोमॅटोसह गाडी घेऊन फरार झाला. या प्रकरणातील पीडित शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटलंय की गाडीमध्ये 210 कॅरेटचे टोमॅटो होते. याची किंमत जवळपास 2 लाख रुपये इतकी होती. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली, तर घटनास्थळावरील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. या प्रकरणी IPC कलम 379 चोरी 390 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणात पोलिसांनी तमिळनाडू येथून दाम्पत्यास अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेल्लोर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला अटक करण्यात आली असून हे दाम्पत्य लुटमार करणाऱ्या टोळीतील आहेत. टोमॅटो चोरीचा प्रकार ही सुनियोजितच होता, त्यामुळे पीडित शेतकरी आणि कार चालकाचा वाद ही सुनियोजित असून तो घडवून आणला गेला. शेतकरी वाद घालण्यात व्यस्त असल्याचे पाहून टोमॅटो चोरण्यात आलेत. या दाम्पत्याचे नाव भास्कर आणि सिंधुजा असे असून तिघे जण अद्यापही फरार आहेत.